मावळमध्ये भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बैलगाडीवर स्वार होऊन राज्य सरकारचा निषेध करत धरणे आंदोलन करण्यात आलंय. वाढती महागाई, महिलांवरील वाढते अत्याचार, तसंच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याबाबत मावळातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारच्या विरोधी घोषणा देत तालुक्यात जोरदार निदर्शनं करत राज्य सरकार रूपी पुतळ्याचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी दहन केलंय. तर मावळ पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्याबाबतचे निवेदन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यात. या आंदोलनाचं नेतृत्व पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे तसेच मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, सायली बोत्रे यांनी केलंय. या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आहे. ही तसं पाहिलं तर खेदजनक घटना आहे की आज तुम्ही बघितलं असेल वर्धा जिल्ह्यामध्ये जे आपले गृहमंत्री आहे हा त्यांचा जिल्हा आणि ह्या जिल्ह्यामध्ये जर हिंगणघाटसारखी एका युवतीची घटना होते म्हणजे हे सगळं लज्जास्पद आहे. तुम्ही पाहिलं असेल तर मग गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा घटना घडतात ते तर मग बाकीचे जिल्हे आहेत महाराष्ट्र मग त्यांनी बघायचं कुणाकडं. हा मेन महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही त्या महिलेला योग्य त्या युवतीला न्याय द्या आणि आमचं असं म्हणणं आहे की फर्स्ट ट्रॅकवर घेऊन त्या महिलेला न्याय द्या कारण की जर असं जर झालं नाही तर ह्या घटना वाढत चालल्यात आणि ह्या घटना वाढतच जाणार आहेत. याच्यासाठी तुम्ही काहीतरी कायदा सुव्यवस्था निर्माण करा आणि प्रशासनावर अंकुश ठेवा जेणेकरून हे जे गुन्हेगार आहेत किंवा हे जे नराधम आहेत यांचं मन धासतच कसं अशा घटना करण्यासाठी. यासाठी आपल्याला कुठंतरी पर्यायी म्हणून हे नकोय काहीतरी तुम्ही पक्का त्याच्यावरती अनुशासन ठोस निर्णय तुम्ही ह्याच्यावरती घ्यावा असं मी गृहमंत्र्यांना महिला आघाडी मावळ तालुक्याच्या वतीने हे करते निषेध व्यक्त करते. आणि जर त्यांना हे शक्य नसेल तर गृहमंत्र्यांना म्हणावं की तुम्ही पाय उतार करा आणि तुम्ही राजीनामा द्या तुमच्या पदाचा. ही आमच्या महिला संघटनेच्या वतीने त्यांच्याकडे मागणी आहे की नाही जमत तर पाय उतार करा. हे पहा हे विनाशकालीन विपरीत बुद्धी अशा प्रकारचं हे सरकार स्थापन झालेलं आहे. कुठलाही धोरणात्मक निर्णय नाही आहे, कुठलीच विचारांची एकमेकांमध्ये संवाद नाही आहे, एकमेकांमध्ये विसंवाद असं हे सरकार स्थापन झालेलं आहे. आपण पाहतो की शिवसेना जी मोठी झाली ती हिंदुत्वाच्या विचारावर आहे, परंतु त्यांनी कुठंही विचारांना तिलांजली आजपर्यंत बाळासाहेब असताना दिली नव्हती. परंतु कोणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, पण आजचे मुख्यमंत्री हे पूर्ण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दबावामध्ये काम करतात आहे. ते कुठलाही शब्द त्या ठिकाणी बाहेर काढत नाही आहेत, त्यामुळे हे सरकार चालणार नाही आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या ठिकाणी हिंदुत्वाचे जर का